नमस्ते। आपका नाम? मेरा नाम उमाकांत सोडनकर है। हाँ मैं एक वर्ष से बहुत परेशान, एक डेढ़ वर्ष से बहुत परेशान था। मैं ठीक हुआ हूँ। 10 दिन में ठीक हुआ, यानी पूरा ठीक हुआ हूँ। मेरे पास शब्द नहीं है, शब्द कम पड़ रहे हैं। टू से थैंक यू और ऐसा ऐसी मैं करे ऐसा विचारच केला नव्हता की माझा हा ही जी परिस्थिती होती ती खूपच नाजूक होती। त्या कारणाने मी गेल्या 15 दिवस अगोदर माझ्या मनात कसले नकारात्मक, आता मला कळलं आहे नकारात्मक म्हणजे काय आहे, तसे विचार यायचे। तर माझा दिवस सकाळ सूर्य उगवला की मला असं वाटायचं की हा दिवस कधी संपणार, कधी संपणार, कधी संपणार आहे। 5,000 तरी वेळा विचार यायचा। मग रात्र आली की 1.5 वर्ष झालं मी कधी नॉर्मल झोपलेलो नव्हतो। तर त्या झोपेच्या गोळी घेतली नाही तर मग झालं, ती गोळी घेतल्याशिवाय मी 1.5 वर्ष झालं झोपलोच नाही। एक दिवस पण माझा असा शांतपणे गेलेला नव्हता। पण मला सांगितलं असं असं आहे, तिथं जाऊन बघ, तर ट्रीटमेंट असा आहे, असं असं करतात ते। म्हटलं मी कधी शिवंबू घेतलेलं नाही, चाकलेला पण नाही, तर आता चाक नाही म्हटलं, मला होणार नाही म्हटलं। मला माहित नव्हतं की या शिवंबू मध्ये इतकं म्हणजे अमृत अमृताहुनी गोड असं त्याच्यात जे भरगप विटामिन आहेत ते आणखी कुठेही कुणालाच मिळणार नाही। हे तर बघ काय तारखेला इथं येतो तर पहिल्या दिवशी मला जास्त डॉक्टरला माहीत असणार माझी परिस्थिती काय होती ती। काळेस तर एकदम धडकडत होतो, म्हणजे भीती होती की मी चांगला होईल काय की नाही। माझ्या मनात मी हे करू शकत नाही की आता मी 100% चांगला झालेलो आहे। डिलिव्हरी काय गेल्या काय 10 दिवसांमध्ये तुम्हाला काय काय फरक जाणवला? झोप वगैरे लागायला लागली व्यवस्थित? हाँ, तर सांगायचं म्हणजे पहिल्या 2 दिवसात मला डॉक्टरने म्हणजे झोप लागली नव्हती पहिल्या 2 दिवसात, ही गोळी घे म्हणून सांगितलं डॉक्टरने, बघूया कसं काय होतं। तर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी घेतली नाही एक दिवस, तर झोप पडली नाही। मी सांगितलं डॉक्टरने, तर बोलला ओके उद्या घे। चौथ्या दिवशी घेतली, 5व्या दिवशी मग जी बंद झाली ती मला आणखी ते पाहायचं खुश आहे राहिलाच नाही। मी खूप 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 म्हणजे अनबिलीवेबल, मला दुसरंच हे लाइफ मिळालेलं आहे। तेव्हा थँक थँक यू फॉर एव्हरीथिंग एंड